नमस्कार, मी सुधीर जोगळेकर। आपल्याला सांगणार आहे गोष्ट, कोण झाला करोडपती। माझी सुप्त महत्वाकांक्षा काय आहे माहिती? मी कबूल करतो की लहानपणापासून माझी महत्वाकांक्षा ही करोडपती व्हायची होती। तसं पाहायला गेलं तर 300 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट मुंबईत असला, जो माझाही आहे, की तो मनुष्य करोडपती होतोच। पण मला तसा करोडपती व्हायचं नाही आहे। करोडपती म्हणजे कसा? खरा करोडपती KBC जिंकून, किंवा घोड्याची शर्यत, किंवा लॉटरीचं तिकीट जिंकून, किंवा एखाद्या बिझनेस डीलमुळे जो करोडपती होतो तो खरा करोडपती। आज मी तुम्हाला असाच एक प्रसंग सांगणार आहे ज्यामुळे मला करोडपती व्हायची संधी आली होती। तारीख 1 सप्टेंबर 2013, स्थळ रॉक्सी थिएटर, चर्नी रोड, मुंबई। चीनहून परत आल्यानंतर मी गडबडीने रॉक्सी थिएटरला सध्याची सुपरहिट मूवी चेन्नई एक्सप्रेस पाहायला गेलो होतो। मला सुरुवात चुकवायची नव्हती, पण माझ्या हिशोबाप्रमाणे मी अंदाजे 10 मिनिटं लेट होतो। चित्रपटाने तोवर 100 कोटीचा धंदा केला होता, पण दुर्दैवाने त्यात माझा काहीही सहभाग नव्हता। मी मनात विचार केला, हो शाहरुख आणि दीपिकाला काय वाटेल जर त्यांना कळलं की मी चित्रपट बघितलाच नाही आहे। चर्नी रोड स्टेशनपासून तुफान वेगाने रॉक्सीकडे चाललो असताना मी एका सरदारजीला धडकलो। आम्ही एकमेकांना पाहिलं आणि तोंडातून काहीतरी अपशब्द येणार तेवढ्यात आम्हाला दोघांनाही एकमेकांची ओळख पटली। तो म्हणाला, पाजे कमाल हो गया। मी त्याला ओळखलं। परवाच नाही का ते मुंबईच्या विमानात, हा शांघाय मुंबई। पण बघतो तो काय, गेल्या 21 दिवसात त्याचा पूर्ण काळापण झाला होता। पण बघतो तो काय, गेल्या 21 दिवसात त्याचा पूर्णपणे कायापालट झाला होता। बोटात हिऱ्याच्या अंगठ्या, गळ्यात सोन्याची जाड चेन। मी आश्चर्य करत होतो हे सगळं केव्हा आणि कसं घडलं। जर मला बरोबर आठवत असेल तर हा एका छोट्याशा दुकानाचा मालक होता, जो चायनाहून काही वस्तू आयात करायचा आणि भारतात विकायचा। तो मला सांगू लागला, या सगळ्याबद्दल धन्यवाद द्यायचे असतील तर ते श्रीयुत बजावत यांना, फार मोठा माणूस हो। आता नाही येतो, पण जायच्या अगोदर त्याने मला त्याची काही गुपितं सांगितली। ती गुपितं आणि माझे स्वतःचे कष्ट, यामुळे माझं जीवन बजावत यांच्या भाषेत सांगायचं तर बल्ले बल्ले झालं। मला आश्चर्याचा धक्का बसला। परमिंदरचं आयुष्य बजावतमुळे बल्ले बल्ले झालं, ते कसं काय? आणि तेव्हा मी काय करत होतो? मला माझी आणि परमिंदरची शांघाय विमानतळावरची भेट आठवली। 10 ऑगस्ट 2013 संध्याकाळ, स्थळ शांघाय विमानतळ। चीनची ट्रीप संपून परत भारताला जाताना हा आमचा शेवटचा प्रवास, शांघाय ते मुंबई। रात्री 10 उड्डाण असलं तरीही आम्ही काही प्रवासी संध्याकाळी 5 तिकडे विमानतळावर हजर होतो। स्टाफपैकी तिथे कोणीही नव्हतं। प्रवासी मात्र एक एक करून हळूहळू तिथे येत होते। बऱ्याचशा भारतीय प्रवाशांच्या चेहऱ्यावर हा 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 काय ते शांघाय असे धन्य धन्य झाल्यासारखे भाव होते। त्यावेळच्या पंतप्रधानांनी 10 वर्षापूर्वी 2004 आश्वासन दिलं होतं की मुंबईचं शांघाय करू। ते प्रत्यक्षात येण्याचं मात्र अद्याप दूर दूरपर्यंत दिसत नव्हतं। नवीन पंतप्रधान मोदी साहेब काय करतात बघूया। संध्याकाळचे 7:15 झाले आणि स्टाफची लगबग थोडी थोडी दिसू लागली। पाहता पाहता एक रांगबंदी, ज्यात माझा नंबर 45 होता, 46 वर उभा होता एक सरदारजी, उंचीने बुटका। बुटके सरदारजी मी फारसे बघितले नव्हते तोपर्यंत। आणि 44 वर उभा होता एक फ्रेंच कट ठेवलेला, अंदाजे 6.5 फूट उंचीचा गहुवर्णी मनुष्य। तो माझ्याकडे आणि नंतर त्याच्या हातात असलेल्या 4 सामानाच्या बॅगांकडे आलटून पालटून दृष्टिक्षेप टाकत होता। त्याच्या बॅगा या नेहमीच्या प्रवासी बॅगा नव्हत्या,
त्या दोन थैल्या होत्या ज्याच्यात पावडर भरली होती आणि त्यावर कापडाचं कव्हर होतं. त्याने स्वतःची ओळख करून दिली, बजावत, मैं बजावत हो. हे असं नाव मी आयुष्यात कधीही ऐकलं नव्हतं. पण मी विचार केला, नावच काय म्हणा, तो चायनीज गाईड नाही का? त्याचं खरं नाव होतं काय? वॉंग. आणि अमेरिकन नाव काय होतं? माईक. मी माझं नाव सांगून माझ्या पाठच्या सरदारजीला त्याचं नाव विचारलं. परमिंदर, एक छोटासा दुकानदार हो जी, कंज्युमर आयटम लेके जाता हूँ और बेचता हूँ. आत्ता रॉक्सी चित्रपटगृहात भेटण्यापूर्वी परमिंदरशी झालेली भेट ही एवढीच. 45 नंबरवरून 1 नंबरवर पोचायला किती मिनटं लागतील याचा मी विचार करत होतो. तेवढ्यात काउंटर नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 पटापट उघडले आणि मग रांग ही तेवढ्याच वेगाने हलू लागली. एअर इंडियाच्या तिथल्या नोकरवर्गाने म्हणजे चिनी मुलींनी पटापट काम सुरू केलं. त्यांच्या चेहऱ्यावर काहीही भाव नव्हते, म्हणूनच की काय, पण यांत्रिकपणे त्या चटाचट काम करत होत्या. बजावत माझ्याशी संभाषण करण्याचा प्रयत्न करत होता. शांघायची पद्धती, उष्णता, वेगवेगळ्या एअरलाईन्सचे कायदे कानून, एअर इंडियाची कार्यक्षमता. मी मात्र नुसता हं करत वेळ काढत होतो. नंबर 4 असताना मात्र बजावतने मला डायरेक्ट प्रश्न विचारला, शांघायला तुम्ही टुरिंगला आला होता को? मी जेव्हा हो म्हटलं तेव्हा तो म्हणाला, टुरिंगला शांघायपेक्षा हाँगकाँग जास्त चांगलं होतं. पण मी हाँगकाँग बघितलंय, मी उत्तरलो, मला या अशा उगाच चौकशा करणारी माणसं आवडत नाहीत. आम्हाला दोघांना वेगवेगळ्या काउंटरवरून जवळपास एकदमच बोलावणं आलं. तेव्हा मात्र बजावतने माझ्या हातात त्याची एक थैली जबरदस्तीने दिली आणि म्हणाला, मेरे पास बहुत ज्यादा वजन आहे, इसलिए प्लीज हेल्प मी. पिशवीत होती एका कापडात गुंडाळलेली पावडर. ती थैली घेऊन मी काउंटरपर्यंत पोचलो, पण नंतर अचानक सावध झालो आणि धावत धावत त्याला ती थैली देऊन परत आलो. त्याला बोलायला मी बिलकुल संधीच दिली नाही. माझं सामान चेक इन करून मी बाहेर पडलो तेव्हा मी हळूच बजावतकडे दृष्टिक्षेप टाकला. त्याची त्या काउंटरवरच्या मुलीशी काहीतरी हुज्जत चालली होती. माझं हृदय मला सांगत होतं, जा जाऊन त्याला मदत कर, पण माझा मेंदू मात्र तसं अजिबात करू नको हे मला बजावून सांगत होता. थोड्या वेळाने मला बजावत लगेज सर्च रूम अशी पाटी असलेल्या रूममध्ये दिसला. ती रहस्यमय थैली त्याच्याकडे नव्हती, त्या थैलीची चिनी अधिकारी तपासणी करत असावे. एअर इंडियावाले ना युसलेस लोक आहेत, परदेशी प्रवाशांशी अगदी अदबीने वागतात आणि भारतीयांची वाजवून ठेवतात. तो मला माझी उत्सुकता गप्प बसून देत नव्हती, त्या थैलीत कसली पावडर होती. तेवढ्यात एका चिनी अधिकाऱ्यांनी त्याला बोलवून घेतलं. नंतर बाहेर स्टॉलवर कॉफी पिताना बजावत मला परत भेटला तेव्हा तो सांगत होता, मी काही त्यांना समजावून सांगू शकलो नाही, बहुतेक फ्लाईट चुकणार. एका वरिष्ठ चिनी अधिकाऱ्याने त्याला 10 मिनिटांनी बोलावलं होतं. त्याला बोलतं करण्यासाठी म्हणा किंवा चिडवण्यासाठी म्हणा. मी म्हटलं, एअर इंडिया ही काय छान विमान कंपनी आहे नाही का? येताना त्यांनी मला इकॉनॉमी क्लासवरून बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड केलं होतं. प्रत्येकाची आपली मतं असतात, काय करणार. नंतर त्याने मला माझ्या कुटुंबाविषयी विचारलं. जेव्हा त्याला कळलं की माझी मुलगी शिकागोला शिकते तेव्हा त्याने सांगितलं, माझे 2 पुतणे 1 हार्वर्डमध्ये आणि 1 स्टॅनफर्डमध्ये शिकतात. अच्छा, म्हणजे अमेरिकेत तो बराच पुढे होता. तेरी उप्पर मेरी या खेळात मी एवढ्यात हार मानणार नव्हतो. मी म्हणालो, अमेरिका जाऊ दे. माझा एक मित्र आहे, त्याच्या हाताखाली 900 जण असतात. बजावत लगेच म्हणाला, माझा एक मित्र ऑस्ट्रेलियात, हाताखाली 1000 स्टाफ. बोला, कमाल आहे की नाही? माझ्या मित्राच्या 900 त्याच्या मित्राचे 1000 नेहले पे देहला, हरकत नाही. मी खेळ पुढे सुरू ठेवला तेव्हा बजावत मला सांगू लागला, अमेरिकेतला माझा मित्र 2 स्विमिंग पूल आहेत, 1 इनडोअर 2 आउटडोअर. बिल गेट्स आणि जेफ बेझॉस दोघांनाही ओळखतो. मी लगेच माझी कहाणी सांगितली. माझा मित्र अमेरिकेत भलं मोठं घर, 3 स्विमिंग पूल, 1 स्वतःसाठी, 2 फॅमिलीसाठी, 3 पाहुण्यांसाठी. बिल आणि हिलरी क्लिंटन दोघांनाही ओळखतो आणि शिवाय काही चिनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा. चिनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा? आता मात्र बजावतने हार मान्य करणं पसंत केलं.
ओके ओके, तुमच्या बऱ्याच मोठमोठ्या ओळखी दिसत आहेत. आणि आणखीन एकच मिनिटात त्याने अतिशय खाजगी आवाजात मला विचारलं, या चायनीज अधिकाऱ्यांशी तुमचा मित्र बोलू शकेल का? एक फोन कॉल सुद्धा पुरेसा आहे. अहो पण तुमचा मित्र तर बिल गेट्स आणि बेझॉस यांना ओळखतो ना. काय आहे की त्याच्या मुलीचं लग्न आहे, त्यात तो बिझी आहे, त्याला इतक्या छोट्या समस्येत अडकवावा असं मला वाटत नाही. शिवाय इथे चीनी अधिकाऱ्यांशी बोलायचं आहे ना, म्हणून तुम्हाला विनंती करतोय. मी त्याला विचारलं, समजा इथलं माझ्या मित्राने मॅनेज केलं, सम धरून चालू आपण, तर भारतात काय करणार? बजावत हसला, चीनमध्ये चीनी लोकांना मॅनेज करू शकलो तर भारतात भारतीयांना मॅनेज करणं काय कठीण आहे हो? मी माझ्या मित्राशी फोनवर बोलण्याचा अभिनय केला आणि खोटा खोटा फोन संपवून त्याला म्हटलं, माझा मित्रसुद्धा भयंकर बिझी आहे, मुला आणि मुलीची दोघांची एंगेजमेंट शिवाय एका नातेवाईकाची अंतिम यात्रा, आता बोला काय करणार? बजावतने मान खाली घातली. त्याच्या लक्षात आलं माझ्याकडून मदतीचा नो चान्स. मीही खुशीत होतो, काय तेरी उप्पर मेरी या खेळात जिंकलो की नाही. त्यानंतर मात्र बजावत कुठे गेला याची मला काहीही कल्पना नाही, पण पॅसेंजर्सची फायनल लिस्ट बनली त्यात बजावत हे नाव नव्हतं. आणि त्यानंतर 1 सप्टेंबर 2013 परमिंदर मला सांगत होता, बजावतला केमिकल पावडरचं सॅम्पल भारतात आणायचं होतं एका हिंदुस्थानी कंपनीसाठी, पण चेकिंग सेक्युरिटी कुठेही त्याला कोणीही अगदी कुठल्याही भारतीयाने सुद्धा मदत केली नाही. मला वाटतं त्यात तुम्ही सुद्धा होता. शेवटी त्याची मदत केली ती मी. मी त्याला माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजीमध्ये का होईना पण सगळं समजावून सांगितलं. शिवाय मला माझ्या एका चीनी मित्राची टॅक्सीवाल्याची त्यात मदत झाली. बजावत बरोबरची माझी फ्लाईट चुकली, पण मला त्याच्या मैत्रीचा लाभ झाला. भारतात आल्यानंतर इथल्या कंपनीने ते सॅम्पल टेस्ट केलं आणि अप्रूव्हसुद्धा केलं. कित्येक करोड रुपयांची ऑर्डर बजावतला मिळाली. बजावतचा स्वतःच्या नशिबावर विश्वासच बसेना. आणि पाहता पाहता त्याला हार्ट अटॅक आला आणि त्यात त्यांची प्राणज्योत मालवली. एकच गोष्ट चांगली झाली, आनंदात जगू काही शकला नव्हता, पण मरताना मात्र अत्यंत आनंदात गेला. मरण्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये जिथे त्याला मीच हलवलं होतं त्याने मला त्याची सगळी रहस्य सांगितली आणि सांगितलं, हे कॉन्ट्रॅक्ट परमिंदर फुकट जाऊन देऊ नकोस. त्यामुळेच तर माझं आयुष्य आज बल्ले बल्ले झालं. एक मान्य करतो, या यशात थोडंसं श्रेय तुम्हाला सुद्धा आहे. तुम्ही त्याला मदत केली नाही ना, म्हणून मी करू शकलो. आपण केव्हा तरी एकत्र जेवण करूया, काय? हे माझं व्हिजिटिंग कार्ड, मला कधीही कॉल करा. चेन्नई एक्सप्रेसला जावं की नाही या विचारातच मी पडलो. सिनेमात आता काहीही मजा उरली नव्हती. शेवटी तेरी उप्पर मेरी या खेळात कोण जिंकलं होतं? मी तर नक्कीच नाही, माझा तर पराभव झाला होता. पण दोन धडे मात्र मी शिकलो. नंबर एक, जर कोणी थोडाफार बढाया मारत असेल ऐकून घ्या ना, ही एकच मिडल क्लास लक्झरी आहे हो जी आपल्याला परवडू शकते. आणि दोन, नशीब जर तुमच्या दारावर येऊन ठक ठक करत असेल तर उगाच वादावादी करू नका. काय तेरी उप्पर मेरी या बजावत बरोबरच्या खेळात माझी सरशी झाली असली तरी खरं म्हणजे मीच हरलो होतो आणि जिंकून करोडपती झाला होता तो परविंदर. हां, आता पुन्हा वाट पाहणं आलं नाही का?